सगळ्यात आधी आमच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा व बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक देखील करा. नमस्कार, मी नम्रता, आपण पाहत आहात महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज. चला तर नजर टाकूया आजच्या काही विशेष घडामोडींवर. मागील 2 वर्षांपासून कल्याणच्या पत्रीपुलाचे काम संथगतीने सुरू असल्यामुळे नागरिकांना तासनतास वाहतूक कोंडीत अडकून राहावे लागत आहे. पत्रीपूल प्रभागातील नागरिकांना देखील घर गाठण्यासाठी मोठा वळसा घालावा लागतो. रस्त्यावर दिवसा रात्री वाहतूक कोंडी असल्यामुळे रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानातील व्यवसाय मागील 2 वर्षांपासून ठप्प असल्याने व्यापारी हवालदिल बनले असून पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करून दिलासा द्यावा अशी मागणी नागरिकांच्या वतीने भाजप महिला जिल्हाध्यक्ष व नगरसेविका रेखा चौधरी यांनी केली आहे. तर आज नागरिकांना होणारा त्रास दाखवून देण्यासाठी त्यांनी भाजप कार्यकर्ते व नागरिकांसमवेत काळे फलक हातात घेऊन निदर्शने केली. यावेळी रेल्वे समांतर रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची देखील मागणी केली. आज आपण पत्रीपूलसाठी निदर्शने करत आहात, काय नेमकं कारण? आज आपण गेले अनेक वर्ष या पत्रीपूल जो बंद आहे त्या पत्रीपूल बंदीमुळे आपल्या नागरिकांना किती त्रास होत आहे हे आपण सर्वजण बघतच आलो आहोत. आज गेले 2 वर्ष झाले हा पत्रीपूल रस्ता बंद करून ठेवलेला आहे आणि या पत्रीपुलाचे काम एवढ्या संतगतीने चाललेले आहे. कासव तरी चांगल्या पद्धतीने चालत असेल पण हा पत्रीपुलाचं काम एवढ्या संतगतीने चाललेलं आहे की काम पूर्ण होण्यासाठी गेली 2 वर्ष झाले तरीसुद्धा त्याचं कुठल्याही प्रकारचं काम अर्धवटच आहे, म्हणजे झालेलं नाही आहे. आज आम्हाला पत्रीपूल रस्त्याच्या बाहेर निघालो तरी आम्हाला एवढा त्रास होतो की आम्हाला पूर्ण म्हणजे खाकेत कळसं आणि गावावसं अशी आमच्या प्रभागाची परिस्थिती करून ठेवलेली आहे. आमचे नागरिक, आमच्या ज्या महिला वर्ग जे कामाला जातात, ते जे दुकानदार आहेत, जे रिक्षा चालक आहेत, त्यांना त्यांच्या उद्योगधंद्यांवर या सगळ्या गोष्टीचा खूप मोठा परिणाम झालेला आहे आणि या कोरोनासारख्या परिस्थितीमध्ये त्यांना अतिशय वाईट संकटांना तोंड द्यावं लागतं आहे. आणि या सगळ्या परिस्थितीचा आपण विचार केला तर आमची अशीच मागणी आहे की पत्रीपुलाचं काम लवकरात लवकर झालं पाहिजे आणि या ज्या समस्या आमच्या प्रभागामध्ये आणि सर्व नागरिकांना होत आहे त्या लवकरात लवकर कुठेतरी त्या नागरिकांना त्या त्रासातून मुक्ती मिळायला पाहिजे. त्याचप्रकारे आपण बघतोय की हा 90 फीट रस्ता गेले 4 वर्ष झाले, त्या रस्त्याचं अर्धवट काम फक्त 100 मीटरचं काम आहे आणि ते एखाद्या जे नगरसेवक आहे त्यांच्यामुळेच हा रस्ता अडलेला आहे आणि तो रस्ता लवकरात लवकर झाला पाहिजे. आपण बघतोय पत्रीपुलाचं काम सुरू असल्यामुळे आम्हाला नागरिकांना त्या खूप त्रास होत आहे आणि हा रस्ता जर सुरू झाला तर जी पत्रीपुलच्या छोट्या रस्त्याला जी ट्रॅफिक होते ती होणार नाही. म्हणून 90 फीट रस्तासुद्धा लवकरात लवकर तयार झाला पाहिजे. जड वाहने आहेत, जे रेतीच्या गाड्या आहेत, जे मोठे मोठे ट्रक जे आमच्या छोट्या रस्त्यावरून येत आहेत ते सुद्धा बंद झाले पाहिजे आणि आमच्या प्रभागामध्ये 2 वॉर्डन कायम असले पाहिजे ज्यामुळे ही समस्या लवकरात लवकर सुटेल. आणि त्याचप्रमाणे आपण बघतोय पत्रीपूलचं काम तर सुरू केलं आहे, खोदून ठेवलं आहे आणि 2 वर्ष झाले त्याचा काही कुठल्याही प्रकारची दखल प्रशासन घेत नाही आहे. आणि हे सर्व चालू असतानाच आपण बघते वालधुनीचं सुद्धा पूल यांनी बंद केलं, खोदून ठेवलं आहे. तसंच गोपरचा ब्रिजसुद्धा म्हणजे नागरिकांची चाऱ्या बाजूने या लोकांनी पूर्ण कोंडी करून ठेवली आहे. म्हणून प्रशासनाला जाग यावी आणि प्रशासनाने कुठेतरी ह्या सगळ्या गोष्टींना वाचा फोडण्यासाठी आम्ही आज जनआंदोलन या ठिकाणी छेडले गेले आहे. आणि हे जर आम्ही आंदोलन केलं आहे आणि या आंदोलनातून आमच्या या मागण्या जर पूर्ण झाल्या नाही तर नागरिकांची अशीच इच्छा आहे की आम्ही तीव्र आंदोलन छेडणार अशी नागरिकांची इच्छा आहे आणि ते आम्ही करणार जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर. एकीकडे पत्रीपूल बंद असतानाच वालधुणी पूल देखील वाहतुकीसाठी बंद करण्यात आले असून कोपर पुलाचे काम देखील संथगतीने सुरू असल्यामुळे कल्याण डोंबिवलीमधील नागरिकांची चारही बाजूने प्रशासनाने कोंडी केली आहे. यामुळे नागरिकांना किती त्रास होतो हे दाखवून देण्यासाठी नागरिकांनी आज आंदोलन छेडले असून नागरिकांची कोंडीतून प्रशासनाने लवकरात लवकर सुटका केली नाही तर तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा चौधरी यांनी दिला आहे. ब्युरो रिपोर्ट कल्याण, महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज. आता इथेच थांबूया, उद्या पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत धन्यवाद.